उद्धव ठाकरे स्वतःची प्रॉपर्टी का डिक्लेअर करत नाही एवढी भीती वाटते की छगन भुजबळनी ज्या कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केलं त्याच कंपन्यांबरोबर त्याच कंपन्यांद्वारा ठाकरे साहेबांचा चार्टर्ड अकाउंटंटनी शिवसेना नेत्यांच्या कंपन्यांमध्ये पण मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. मान्यवर उद्धव ठाकरे उत्तर देणार का की लेक्सस इन्फोटेक, रिगल गोल्ड ट्रेडिंग, वँगार्ड ज्वेल्स, यशवी ज्वेल्स लिमिटेड या चार कंपन्यांमधून भुजबळनी मनी लॉन्ड्रिंग केलं, शिवसेना नेत्यांनी पण याच कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, हे खरे आहे का? आज आपला वर्धापन दिन आहे. मी मुद्दाम साहेबांना घ्यायला बाहेर गेलो नेहमी सारखाच. म्हटलं साहेबांच्या बरोबर काही पेटारा वगैरे येईल, दबक वगैरे येईल, काही बंधन वगैरे. बंधन बांधायचं काम त्यांचं. आपल्याकडे ते साहेब आले एकटेच आले, बाळाजी आले बरोबर. बंधन त्यांनी बांधलं शिवसैनिकांना, पक्षाध्यक्षांनी बंधन बांधलं आणि स्वतः काय बांधून घेतलं? स्वतः व्हिडिओकॉनच्या राजकुमार दूत कडून गंडा बांधून घेतला. बरं, गंडा साधा सुद्धा नाही बांधला. कार्यकर्त्यांना शिवबंधन एक छोटा तो दोरा आणि स्वतःला मात्र गंडा, 25 कोटीचा गंडा राजकुमार दूत कडून. आहे तुम्हाला जर ते शिवबंधन बांधायचं होत तर मुंबईच्या महापौराला बांधायचं होतं, स्टँडिंग कमिटी चेअरमन राहुल शेबाळेंना बांधायचं होतं. आणि काही फार सांगायची गरज नव्हती, एवढंच सांगायला पाहिजे होत की ज्या मुंबईकर जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला तसा विश्वासघात लोकांचा करणार नाही, मुंबईकरांचा विश्वासघात करणार नाही. मुंबईकरांसाठी उत्तम रस्ते देऊ, साफसफाई करू, खड्डेमुक्त रस्ते देऊ, असं काहीतरी करण्यासाठी जरा त्यांना द्यायला पाहिजे होता गंडा. पण त्यांना गंडा दिला, त्यांना सर्वांना गंडवलं, स्वतः मात्र व्हिडिओकॉनच्या दूध करून 25 कोटीचा गंडा बांधून घेतला. आपल्याला असं काही लागत नाही साहेब. तुम्ही आम्हाला जे बांधून ठेवलंय ते महाराष्ट्राच्या हिताच्या विचाराने बांधून ठेवलं, त्यामुळे आम्हाला अशा गंड्यांची गरज पडत नाही. आज सुद्धा एवढे कार्यकर्ते आले, टोलचं आंदोलन झालं, एक धाक निर्माण मात्र झाला, खळबखड्या कमी झालं, म्हणून काही लोकांना आनंदाच्या उकड्या फुटल्या. धाक एवढा निर्माण झाला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा गाडीमध्ये पाहिला की त्या टोल बूथवरचा बांबू आपाप उभा राहतो. गाडी गेली का परत खाली. आता हा बांबू आपाप उभा राहतो, आम्ही काय करणार? ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याची कमाल आहे आणि राज साहेब ठाकरेंची कमाल आहे.